मॉर्निंग ऑल ऑफ यू। मैक्रो इकोनॉमिक स्थूल अर्थशास्त्राच्या अंतर्गत पैसा, पैशाचे सिद्धांत या संदर्भाने आपण विचार करत आहोत। पैसा हे एक विनिमयाचं साधन आहे। मानवाने निर्माण केलेलं एक विनिमयाचं साधन, वस्तू आणि सेवांची देवघेव करण्यासाठी निर्माण केलेलं एक साधन म्हणजे पैसा होय। अर्थात अर्थशास्त्र हे मूल्य निर्णयाचे, मूल्य निर्धारणाचे शास्त्र आहे आणि मूल्याच्या संदर्भात निर्णय आणि निर्धारण करण्यासाठी अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे सिद्धांत मांडलेले आहेत। त्यामध्ये पैसा हे जे विनिमयाचं साधन आहे, त्या विनिमयाच्या साधनाचा मूल्य निर्धारण कसं होतं याचा विचार या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित आहे। ज्याप्रमाणे वस्तूला किंमत असते त्याचप्रमाणे पैशाला मूल्य असते, परंतु एखाद्या वस्तूची किंमत ठरविणे सोपे असते, परंतु त्या तुलनेत पैशाचं मूल्य ठरवणे हे कठीण काम आहे। परंतु ते करत असताना ते कशा पद्धतीने पैशाचं मूल्य ठरवलं जातं आणि त्याचं मोजमाप केलं जातं या बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। तर सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे की वस्तूला किंमत असते, प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट प्रकारची किंमत असते। 5 रुपयाचा पेन, 50 रुपयाचं पुस्तक, तर प्रत्येक वस्तूला एक किंमत असते। तसेच पैशाला मूल्य असते, वस्तूला किंमत आणि पैशाला मूल्य असते। पैशाचे मूल्य हे वस्तूची किंमत आणि पैशाचा पुरवठा यावर अवलंबून असते। म्हणजे ज्याप्रमाणे वस्तूची किंमत ही अनेक घटकावर अवलंबून असते, त्याप्रमाणे पैशाचं मूल्य हे त्या पैशाच्या सहाय्याने खरेदी करत असलेल्या वस्तूची किंमत किती आहे आणि पैशाचा पुरवठा त्यावेळेस किती आहे यावर अवलंबून असते। म्हणजे वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो। किंमत वाढली तर पैशाचं मूल्य कमी होतं, त्याचप्रमाणे पैशाचा पुरवठा वाढला तरी देखील पैशाचं मूल्य कमी होतं। तर ठीक आहे, वस्तूचे मूल्य जेव्हा पैशात व्यक्त केले जाते तेव्हा त्याला आपण सर्वसाधारणपणे किंमत असे म्हणतो। किंमत म्हणजे काय? तर वस्तूची किंमत, वस्तूचं मूल्य जेव्हा पैशात व्यक्त केलं जातं, 10 रुपयाला एक पेन, 50 रुपयाला एक पुस्तक, तर ही त्या वस्तूची किंमत आहे। कशात व्यक्त केलेली आहे? पैशात। म्हणजे वस्तूचे मूल्य जेव्हा पैशात व्यक्त केले जाते तेव्हा त्यास सर्वसाधारणपणे किंमत असे म्हणतात। वस्तूची किंमत मोजण्याचे पैसा हे एक प्रमुख साधन आहे की एखाद्या वस्तूची किती किंमत आहे। आपण पेन आणि पुस्तक असा दोन जर विचार केला तर आपण पेनापेक्षा पुस्तकाची किंमत जास्त आहे। म्हणजे वस्तूची किंमत, एखाद्या वस्तूला किती किंमत द्यायची हे त्या पैशावरून समजते। म्हणजे पैसा जास्त जर दिला असेल तर त्या वस्तूचं मूल्य आपल्याला जास्त असतं, कारण त्याची किंमत आपण जास्त दिलेली असते। म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किती, 5 रुपये, 10, 50, 100, 1000, 2000 काय जी असेल, ती किंमत किती हे मोजण्याचं एक साधन म्हणजे सर्वसाधारणपणे पैसा होय। ज्याप्रमाणे वस्तूचे मूल्य म्हणजेच किंमत ही पैशात मोजता येते, प्रत्येक वस्तूला किंमत असते आणि ती आपण पैशात मोजतो, त्याप्रमाणे पैशाचे मूल्य देखील इतर वस्तूत मोजता येते। म्हणजे वस्तूला किंमत असते त्याप्रमाणे पैशाला मूल्य असते, वस्तूची किंमत ही पैशात मोजली जाते त्याचप्रमाणे वस्तूचे मूल्य देखील इतर वस्तूमध्ये मोजता येते। थोडक्यात काय? तर पैशाच्या मोबदल्यात एखाद्या वस्तूचे जेवढे नग खरेदी करता येतात तेवढे त्या पैशाचे विनिमय मूल्य असते। विनिमय मूल्य, विनिमय मूल्य म्हणजे देवघेवीचं मूल्य।
वस्तू खरेदी विक्री करत असताना तिची जी किंमत ठरते त्या किमतीनुसार ती वस्तू दिली आणि घेतली जाते त्याला म्हणतात पैशाचं विनिमय मूल्य. उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकाची किंमत 150 रुपये असेल म्हणजेच त्या पुस्तकाची किंमत 150 इतकी आहे. म्हणजेच 150 रुपयाचं मूल्य किती? एक पुस्तक. एका पुस्तकाची किंमत जर 150 असेल तर तुमच्या जवळच्या 150 रुपयाची किंमत किती? एक पुस्तक. किंवा तुमच्याजवळ 10 रुपये असेल आणि एक पेन 10 रुपये येत असेल तर पेनाची किंमत किती बोला? हॅलो, आवाज येतोय? हो सर. तुमच्या जवळ 10 रुपये आहे, पेनाची किंमत 10 रुपये आहे, तर 10 रुपयाला एक पेन आहे तर पेनाची किंमत किती? 10 रुपये. 10 रुपये. आणि तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य किती? एक पेन. एक पेन. म्हणजे पैशाचं मूल्य कशात व्यक्त केलं? पेनामध्ये, वस्तूमध्ये. म्हणजे ज्याप्रमाणे वस्तूची किंमत ही पैशामध्ये मोजली जाते, पैशामध्ये मोजता येते, त्याप्रमाणे पैशाचं मूल्य कशात मोजलं जातं? पैशाच्या साह्याने ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्या वस्तू म्हणजेच त्या पैशाचं काय असतं बोला? पैशाचं मूल्य असत. ओके, पैशाचं मूल्य आणि वस्तूची किंमत. वस्तूला किंमत असते, पैशाला मूल्य असते. वस्तूची किंमत ही 10, 20, 50, 100 अशी व्यक्त केली जाते आणि तेवढे पैसे देऊन ती वस्तू आपण खरेदी करतो म्हणजे तेवढी रुपये त्या वस्तूची किंमत होय. आणि पैशाचं मूल्य म्हणजे काय? त्या पैशाच्या सहाय्याने जेवढ्या वस्तू खरेदी करता येतील त्या वस्तू म्हणजेच पैशाचं काय ते मूल्य आहे. म्हणजे पैशाची किंमत म्हणजेच पैशाचं मूल्य म्हणजे या पैशाची खरेदी शक्ती, परचेसिंग पॉवर होय. म्हणजे आपल्या जवळचे जो पैसा आहे त्या पैशाच्या सहाय्याने आपण किती वस्तू खरेदी करू शकतो, त्या खरेदीची शक्ती, परचेसिंग पॉवर म्हणजेच व्हॅल्यू ऑफ मनी होय. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर पैशाचे मूल्य म्हणजेच पैशाच्या एका नगात खरेदी करता येऊ शकणाऱ्या वस्तू व सेवांची संख्या होय. मी सुरुवातीला सांगितलं की पैशाचं मूल्य हे इतर वस्तूमध्ये मोजता येतं. म्हणजे तुमच्या जवळ जो पैसा आहे, एक नग आहे पैसा, 1 रुपया आहे समजा, तर 1 रुपयाच्या सहाय्याने तुम्हाला जेवढ्या वस्तू आणि सेवा खरेदी करता येतील तेवढ्या वस्तू सेवा म्हणजे काय? 1 रुपयाचं मूल्य. किंवा तुमच्याजवळ 5,000 रुपये आहे तर 5,000 रुपयाच्या सहाय्याने तुम्ही जेवढे कपडे घेऊ शकाल तेवढे कपडे म्हणजेच काय? त्या 5,000चं मूल्य. किंवा त्या कपड्याचं मूल्य म्हणजे काय? 5,000. कपड्याची किंमत 5,000 आणि 5,000चं मूल्य कपडे. ओके, वस्तूची किंमत ही पैशात व्यक्त केली जाते आणि पैशाचं मूल्य हे वस्तूमध्ये व्यक्त केलं जातं. म्हणजेच पैशाच्या सहाय्याने अधिक वस्तू व सेवांची खरेदी करता येत असेल तर याचा अर्थ काय? पैशाचं मूल्य जास्त आहे. या उलट पैशाच्या सहाय्याने जर कमी खरेदी करता येत असेल तर याचा अर्थ पैशाचं मूल्य कमी आहे. समजा तुमच्याजवळ 10 रुपये आहे, 5 रुपयाला एक पेन आहे, तर 10 रुपयाच्या सहाय्याने किती पेन खरेदी करता येतील? 2 पेन. म्हणजे पेनाची किंमत किती? एका पेनाची 5 रुपये. 5 रुपये. आणि तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य किती? 2 पेन. तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य आहे. आता समजा 5 रुपयाचा पेन 10 रुपयाला झाला तर त्या पेनाची किंमत किती? 10 रुपये. किंमत काय झाली? वाढली. आता तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य किती? एक पेन. ओके, बरोबर आहे. ज्या वेळेस पेनाची किंमत 5 रुपये असते त्यावेळेस तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य किती? 2 पेन. ज्या वेळेस पेनाची किंमत 5 रुपये वरून 10 रुपये होते त्यावेळेस तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य किती? एक पेन.
म्हणजे वस्तूची किंमत जर वाढली 5 रुपयावरून 10 रुपये पेन झाला, वस्तूची किंमत वाढली तर पैशाचं मूल्य काय होत वाढत, कमी होत सर, वस्तूची किंमत वाढली 5 रुपयावरून 10 रुपये झाला पेनाची किंमत, तर तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य काय झालं कमी झालं, कमी झालं, खरेदी शक्ती त्याची कमी झाली. तुमच्या जवळच्या 10 रुपयाच्या सहाय्याने जेव्हा पेनाची किंमत 5 रुपये असते तेव्हा तुम्ही 2 पेन खरेदी करू शकत होता. आता 5 रुपयाचा पेन 10 रुपयाला झाल्यामुळे तुमच्या जवळच्या 10 रुपयाच्या सहाय्याने आता केवळ एकच पेन खरेदी करता येईल. म्हणजे आपल्या जवळच्या 10 रुपयाचं खरेदी शक्ती, परचेसिंग पॉवर, क्रय शक्ती काय झाली, कमी झाली. म्हणजे यावरून असं आपल्याला बघता येईल की वस्तूची किंमत जर वाढली तर पैशाचं मूल्य काय होत, वस्तूची किंमत वाढली तर पैशाचं मूल्य बोला कमी होत, कमी होत, किंमत कमी झाली तर पैशाचं मूल्य, वस्तूची किंमत कमी झाली 5 वरून पेन 1 रुपयाला झाला, तर तुमच्या जवळच्या 10 रुपयाच्या सहाय्याने किती पेन घेता येईल तुम्हाला 10 पेन घेता, वस्तूची किंमत कमी झाली तर तुमच्या जवळच्या पैशाचं मूल्य काय झालं वाढलं, वाढलं, वस्तूची किंमत वाढली तर पैशाचं मूल्य बोला कमी झालं, कमी होते. आणि वस्तूची किंमत कमी झाली तर पैशाचं मूल्य वाढते. वस्तूची किंमत कशात व्यक्त केली जाते, किंमत पैसे, पैशा. आणि वस्तू पैशाचं मूल्य कशात व्यक्त केलं जात, वस्तूमध्ये. याच गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहे. वस्तूला किंमत असते, पैशाला मूल्य असते. वस्तूची किंमत पैशात व्यक्त केली जाते आणि पैशाचं मूल्य वस्तूत व्यक्त केलं जातं. वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. आपल्याला परीक्षेला 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं की वस्तूची किंमत आणि पैशाचे मूल्य यांच्यामध्ये संबंध कसा असतो, कसा असतो, कसा असतो, ओके. पैशाचं मूल्य आणि त्याचे मापन, व्हॅल्यू ऑफ मनी अँड इट्स मेजरमेंट. पैसा काम काय, पैसा कशासाठी, पैसा काय काम करतो, तुम्ही सध्या काय काम करू राहिले, अभ्यास करू राहिले, लेक्चर करू राहिले, बरोबर आहे, तुम्ही सध्या लेक्चर करू राहिले म्हणजे हे तुमचं काम आहे. तर पैसा काय काम करतो, पैसा पैसे देऊनच आम्ही इथे लेक्चर आणि करू शकतो. पैसा काय काम करतो, पैशाचं काम काय, आपलं काम काय, अभ्यास करणे. वेगळ्या लोकांचे वेगळं काम आहे, बरोबर आहे. ड्रायव्हरचं काम काय, गाडी चालवणे. कंडक्टरचं काम काय आहे, तिकीट काढणे. शेतकऱ्याचं काय काम आहे, शेतात काम करणे. प्रत्येक गृहिणीचं काय काम आहे, घरात काम करणे. प्रत्येक जण आपलं काम करतो. असं पैसा काही काम करतो का सर, उपभोक्ताच्या लागणाऱ्या वस्तूची उणीव भागून देतो सर पैसा. विनिमय, विनिमय म्हणजे काय, देव घेव, खरेदी विक्री. पैसा खरेदी विक्रीचे व्यवहार करतो, बरोबर आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार पैशाशिवाय होत नाही, बरोबर आहे का हो सर. म्हणजे पैशाचं मुख्य कामच काय, विनिमयाचे कार्य करणे, मानवाच्या विनिमयासाठी मदत करणे. आणि पैशाची निर्मिती मानवाने कशासाठी केली, विनिमयाचं कार्य, वस्तू आणि सेवांची देवघेव करणं सोपं व्हावं म्हणून त्यांनी पैसा निर्माण केलेला आहे. पैसा विनिमयाचे कार्य करीत असतो आणि पैसा विनिमयाचं कार्य करत असतो. पैशाचं, वस्तूची किंमत पैशात व्यक्त केली जाते, पैशाचं मूल्य वस्तूत व्यक्त केलं जातं आणि वस्तूची खरेदी विक्री करण्याचं काम पैसा करतो. म्हणून वस्तू आणि सेवांची जी किंमत असते
आणि पैशाचं जे मूल्य असतं यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहित आहे की वस्तूची किंमत वाढली तर पैशाचं मूल्य बोला कमी होतं. कमी होते का? कमी होतं बरं, कारण किंमत वाढली तर आपण वस्तू कमी खरेदी करू शकतो. सर कमी खरेदी करू शकतो, आपण कमी खरेदी करू शकतो, बरोबर आहे. आणि त्यात पुन्हा सुधारणा अशी करता येईल की आपल्या जवळचा जो पैसा आहे तो पूर्वीच्या पेक्षा कमी वस्तूची खरेदी करू शकतो. आपण खरेदी कमी कमी करू शकतो म्हणजेच आपल्या जवळच्या पैशाची खरेदी शक्ती, क्रय शक्ती, परचेसिंग पॉवर काय झाली, कमी झाली. कमी झाली. एखादा तरुण असेल 20-25 वर्षाचा, त्याला जर आपण रनिंग करायला लावलो तर त्याने 10 किलोमीटर पळाला आणि त्याच व्यक्तीला 50 वर्षानंतर पळायला लावलो तर किती पळाल तो? एक व्यक्ती आहे 20 वर्षाचा, त्याला आपण रनिंग करायला लावली तर त्याने 30 मिनिटात 10 किलोमीटर पळाला. तोच व्यक्ती 50 वर्षानंतर पुन्हा त्याच रोडनं पळवला आपण तर 30 मिनिटात 10 किलोमीटर पळाल का तो? नाही. म्हणजे त्याची काय झाली, त्याची काय झाली, शक्ती कमी झाली. म्हणजेच पैशाची शक्ती, पैशाला एक शक्ती असते, वस्तूला किंमत असते, पैशाची एक शक्ती असते. आणि वस्तूची किंमत वाढली तर पैशाची शक्ती, पैशाची शक्ती म्हणजेच काय, पैशाचे काय, पैशाचं काम काय, विनिमय, वस्तूंची खरेदी विक्री करणे. वस्तूंची खरेदी विक्री करण्याची क्षमता पैशाची काय होते, कमी होते. यालाच आपण पैशाचं मूल्य कमी झालं असं म्हणतो. पैशाचं मूल्य कमी केव्हा होतं, जेव्हा वस्तूची किंमत वाढते. म्हणजे वस्तूच्या किमती वाढल्यामुळे पैशाची शक्ती कमी होते, म्हणून आपण पूर्वीपेक्षा कमी वस्तू खरेदी करू शकतो. आपल्या जवळचा पैसा पूर्वीपेक्षा कमी वस्तू खरेदी करू शकतो. आपण खरेदी करू शकतो म्हणजे आपण खरेदी करतो का आपल्या जवळचा पैसा खरेदी करतो, असं म्हणतात ना, आपण बोलतो का आपला पैसा बोलतो, बोला. अशी मन आहे ना गावाकड? हो सर म्हणतो. काय म्हणते? म्हणते मन काय, काय म्हटलं जा सांगा. माणूस बोलतो का माणसाचा पैसा बोलतो? माणसाचा पैसा बोलतो. बरोबर आहे. म्हणजेच काय याचा अर्थ, पैसा आपण बाजारात जातो आणि खरेदी करतो, आपण म्हणतो की आम्ही बाजारातून ही खरेदी करून आणलो, तर आपण खरेदी केलेली असते की आपल्या जवळच्या खिशातल्या पैशाने खरेदी केलेली असते? तुम्ही जाबत पैसा रिकामा घेऊन, खिसा रिकामा घेऊन जायचं आणि बाजारात खरेदी करून दाखवा बरं, खरेदी होईल का आपली? नाही. आपण खरेदी करतो का पैसा खरेदी करतो? पैसा खरेदी करतो. खरेदी करतो. पैशामध्ये ती क्षमता आहे, आपल्यामध्ये नाही. आणि तो पैसा आपण निर्माण केला, आपण वापरतो, आपण मिळवतो, म्हणून तो आपल्या जवळ आहे. परंतु त्याचा आपण काय करतो, वापर करतो. म्हणजे पैशाचं मुख्य कामच आहे की विनिमयाचं काम करणे, खरेदी विक्री करणे. म्हणजे वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास पैशाचं मूल्य कमी होतं, बरोबर आहे. कारण आपल्या जवळचा पैशाची खरेदी शक्ती कमी होते, म्हणून आपण कमी वस्तू खरेदी करतो. कारण पूर्वी एवढ्याच वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसा द्यावा लागतो. याउलट वस्तूची किंमत कमी झाली तर पैशाचं मूल्य काय होईल, कारण आपण जास्त वस्तू खरेदी करू शकू त्या पैशा. पण आपल्या जवळचा पैसा, पैसा सर, पैसा पूर्वीपेक्षा जास्त वस्तू खरेदी करू शकेल, म्हणजेच पैशाचं मूल्य त्या ठिकाणी वाढतं. किंवा आपल्या जवळचा पैसा, वस्तूच्या किमती कमी झाल्या तर वस्तू आणि सेवाच्या खरेदीसाठी पूर्वीपेक्षा आपल्याला कमी पैसा द्यावा लागेल, किंवा मग आपल्या जवळच्या पैशांना जास्त वस्तू मिळतील. म्हणजे 10 रुपयाचं समजा आपण 1 लिटर दूध घेत असेल 25 रुपयाचं, तर जर दुधाच्या किंमत 25 वरून जर 20 रुपये झालं तर आपल्याला 1 लिटर दूध लागत असेल तर 25 रुपये द्यायची गरज नाही, 20 रुपये द्यावं लागेल, 5 रुपये आपल्याजवळ शिल्लक राहतील. किंवा जर 25 दिले तर आपल्याला 1 लिटरपेक्षा जास्त दूध मिळेल. एक तर वस्तू जास्त मिळतील किंवा मग कमी पैसा द्यावा लागेल, म्हणजेच पैशाचं मूल्य वाढेल. याचा अर्थ एवढाच आहे की वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य यांच्यातील संबंध कसा आहे, व्यस्त संबंध आहे. व्यस्त आहे, विरुद्ध आहे, ऋण आहे. ओके. पैशाचं मूल्य आणि पैशाचा पुरवठा. आता वस्तूची पैशाचं मूल्य कशावर अवलंबून आहे, दोन गोष्टीवर. कशावर सांगा, कोणकोणत्या? सुरुवातीला सांगितलं मी, पैशाचं मूल्य कशावर अवलंबून आहे, वस्तूची
किंमत आणि दुसरा घटक कोणता आहे दुसरा घटक कोणता आहे पैशाचा पुरवठा पैशाचा पुरवठा पैशाचा पुरवठा कोण करतं व्यक्ती व्यक्ती पैशाचा पुरवठा कोण करतो आरबीआय आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या वतीने भारताची मध्यवर्ती बँक म्हणून जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पैशाचा पुरवठा करते पैशाची निर्मिती आणि पैशाचा पुरवठा करण्याचं काम तिचं आहे आपण करत नाही ओके पैशाची निर्मिती पैशाचा पुरवठा करण्याचं काम भारत सरकारच्या वतीने ती बँक करते प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते आणि तिचं मुख्य काम काय असतं चलनाची निर्मिती करणे चलनाचा पुरवठा करणे पैशाचा पुरवठा करण्याचा अधिकार सरकारला असतो सोप्या शब्दात किंवा त्या सरकारच्या वतीने देशाची मध्यवर्ती बँक करते समजा पैशाचा पुरवठा वाढला तर काय होईल आपल्याजवळ पैशाची संख्या काय होईल अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढला तर लोकांकडे पैशाची संख्या काय होईल वाढेल वाढेल सर वाढेल म्हणजे लोकांची खरेदी शक्ती काय होईल आणि आपली जवळ पैसा वाढला तर आपली खरेदी शक्ती वाढते आणि आपली खरेदी शक्ती वाढल्यामुळे लोक काय करतात बाजारात विविध वस्तू आणि सेवांची मागणी करू लागतात आपण मागणी तेव्हाच करतो जेव्हा आपल्याजवळ पैसा येतो म्हणजे पैशाची संख्या जर वाढली पैशाचा पुरवठा वाढला तर लोकांची खरेदी शक्ती वाढते आणि लोक विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांची बाजारातून मागणी करू लागतात आता लोकांची मागणी वाढेल कशामुळे वाढली लोकांची मागणी पैशाचा पुरवठा जास्त असला पैशाचा पुरवठा जास्त झाल्यामुळे लोकांकडे पैशाची संख्या जास्त झाली आणि लोकांकडे पैसा आला की लोक बाजारात जातात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची मागणी करतात आता लोकांची वस्तू आणि सेवांची मागणी वाढली पैसा वाढल्यामुळं मागणी वाढल्यामुळं किमती काय होतील वाढतील किमती वाढतील म्हणजे पैसा वाढला की लोक पैशाची लोकांची खरेदी शक्ती वाढते खरेदी शक्ती वाढली की लोक मागणी वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची मागणी करतात आणि वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची मागणी लोकांनी केल्यामुळे मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात आणि आपल्याला माहित आहे वस्तूच्या किमती वाढल्या तर पैशाचं मूल्य काय होतं कमी होत बरोबर आहे पैशाचा पुरवठा वाढला तर लोकांची खरेदी शक्ती बोला पैशाचा पुरवठा वाढला तर लोकांची खरेदी शक्ती वाढते खरेदी शक्ती वाढल्यामुळे वस्तू सेवांची मागणी वाढते मागणी वाढल्यामुळे किमती जास्त होतात किमती जास्त झाल्यामुळे पैसे वाढतात जास्त होतात आणि त्यामुळे पैशाचं मूल्य काय होतं कमी होतं याला म्हणतात पैशाचं मूल्य पैशाच्या मूल्यासंदर्भात तुमच्या लक्षात आलेलं आहे की वस्तूचा पैशाचं मूल्य कशावर अवलंबून असतं दोन गोष्टीवर अवलंबून असतं एक नंबर एक वस्तूची किंमत नंबर दोन पैशाचा पुरवठा वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये संबंध व्यस्त आहे त्याचा अभ्यास आपण केलेला आहे आता आपण बघू राहिलो पैशाचा पुरवठा आणि पैशाचं मूल्य तर पैशाचा पुरवठा वाढला की लोकांची खरेदी शक्ती वाढते खरेदी शक्ती वाढली की लोक अधिक वस्तू सेवांची मागणी करू लागतात किमती वाढतात आणि पैशाचं मूल्य कमी होतं म्हणजे पैशाचा पुरवठा आणि वस्तूचं मूल्य यांच्यामध्ये संबंध कसा आहे मग धन की ऋण पुरवठा वाढला तर मूल्य मूल्य वाढत सर सर कमी होईल वाढेल सांग बरं कोण म्हणतो तो वाढेल पैशाचा पुरवठा वाढला तर पैशाचं मूल्य काय होत बोला कमी होत कमी होत कमी कमी वाढलं कोण म्हणतो एकदम झालं का कमी त्याच नाही अजून
बोला पटकन को वाढले म्हणणार समजलं का? हॅलो हो सर समजलं. त्याला समजलं का नाही पुन्हा सांगा लागलं. हॅलो आवाज येऊ त्याला सर तुमचा आवाज कमी जास्त होत राहतो. त्याला आवाज येऊ राहिला का? तो वाढलं म्हणलेला एक जर. आता या उलट पैशाचा पुरवठा जर कमी झाला, पैशाचा पुरवठा कमी झाला तर लोकांची खरेदी शक्ती काय होईल? तुमच्याकडे पैसाच नसेल, तुम्ही बाजारात असाल का? कमी नाही. म्हणजे बाजारात तुम्ही जात नाही म्हणजे तुमच्याजवळ पैसा नसतो आणि त्यामुळे तुमच्याजवळ तुमची खरेदी शक्ती काय होते? कमी होते. कमी होते. कमी होते. आणि खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे आपण वस्तू आणि सेवांची मागणी काय करतो? कमी करतो सर. कमी करतो. वस्तू आणि सेवांची मागणी कमी केली तर वस्तू आणि वस्तूच्या किमती काय होतील? मागणीच नसेल वस्तू बाजारात. कमी होते. वस्तूच्या किमती कमी होतील आणि वस्तूच्या किमती कमी झाल्या तर पैशाचं मूल्य वाढेल. ओके. पैशाचा पुरवठा वाढला की लोकांची खरेदी शक्ती वाढते, लोक बाजारात जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करतात, त्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात आणि किमती वाढल्या की पैशाचं मूल्य कमी होतं. या उलट पैशाचा पुरवठा कमी झाला तर लोकांची खरेदी शक्ती कमी होते, लोक विविध वस्तू सेवांची मागणी कमी करतात, बाजारात जात नाही आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होतात आणि त्यामुळे पैशाचं मूल्य वाढते. ओके समजलं? हो सर. हो सर. काही प्रश्न आहे का? पैशाला सांगा प्रश्न. पैशाला एक मिनिट. हा समजलं? काही प्रश्न आहे तुमच्या याच्यावर? हॅलो वस्तूला काय असते सांगा. किंमत. वस्तूला किंमत असते. आरती पैशाला काय असत? मूल्य. 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 पैशा वस्तूची किंमत वाढली तर पैशाचं मूल्य काय होतं? हेमलता पाटील. वस्तूची किंमत वाढली तर पैशाचं मूल्य डॅश डॅश होते. बोला पाटील. सांगू सर. हा सांगा. कमी होत सर. या उलट वस्तूच्या किमती कमी झाल्या तर पैशाचं मूल्य काय होईल? वाढत. वाढत. वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. पैशाचं मूल्य कशावर अवलंबून असते? कोण सांगत? दोन घटकावर अवलंबून असते. वस्तूच्या किमतीवर आणि पैशाच्या पुरवठ्यावर. वस्तूची किंमत आणि पैशाचा पुरवठा हे दोन घटक काय करतात? पैशाचं मूल्य ठरवतात. आता वस्तूच्या किमती आणि पैशाचं वस्तूच्या किमती आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. बरोबर आहे. आता पैशाचा पुरवठा जर वाढला तर काय होतं आणि पैशाचा पुरवठा कमी झाला तर काय होत? कोण सांगत? हेमलता पाटील. बोला आरती. सर पैशाचा पुरवठा जर वाढला तर आपली मागणी आणि मागणी आपण जास्त करतो. आपल्याकडे जर पैसा जास्त असेल तर मागणी वाढल्यामुळे काय होतं? मग पैशाचा पुरवठा वाढला तर आपण वस्तूची मागणी जास्त करतो आणि वस्तूची मागणी वाढली तर किंमत ही वाढते आणि वस्तूचा पुरवठा जर कमी झाला तर आपण मागणी करत नाही म्हणजे मागणी कमी करतो. त्याच्यामुळे मागणी कमी का करतो? मागणी कमी का करतो? कारण पैशाचा पुरवठा हा कमी असतो सर. त्याच्यामुळे आपल्याकडे पैसा कमी असल्यामुळे आपण वस्तूची मागणी कमी करतो. त्याच्यामुळे किमती या कमी होतात. त्याच्यामुळे पैशाचे मूल्य हे वाढते. हो सर.
पैशाचं मूल्य तुम्हाला समजलं असं आपण काय करू समजू. पीपीटी दिसते का तुम्हाला? हो सर. हो सर दिसते. हो सर. आता पैशाचं मूल्य आपल्याला थोडं समजल्यानंतर पैशाचं मूल्य आपल्याला मोजायचं. जसं आपण वस्तूची किंमत मोजतो, 10 रुपयाला एक वस्तू, 10,000 एक मोबाईल, 30,000 लॅपटॉप वगैरे वगैरे. ओके, आपण प्रत्येक वस्तूची काय करतो, किंमत मोजतो. तसं पैशाला मूल्य असतं का नसतं? असतं. इथपर्यंत आपण आलेलो, पैशाला मूल्य असतं. पैशाचं मूल्य हे पैशाचा पुरवठा आणि वस्तूची किंमत यावर अवलंबून असते. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आले ना सगळे जण? इथपर्यंत सगळे आहे ना? वस्तूला किंमत असते, पैशाला मूल्य असते, आणि पैशाचं मूल्य हे वस्तूची किंमत आणि पैशाचा पुरवठा यावर यावर अवलंबून असते. इथपर्यंत सगळे आहे का? हो सर. ओके, तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता याच्या पुढे जायचं आपल्याला की पैशाचं मूल्य मोजायचं कसं. शेवटी पैशाचं मूल्य आपल्याला मोजावं लागेल. वस्तूची किंमत आपण मोजतो, कशात मोजतो? पैशामध्ये. 10 रुपयाची वस्तू, 50 रुपयाची वस्तू, 1,000 रुपयाची वस्तू, वस्तूची किंमत आपण पैशात मोजतो. बरोबर आहे? किंमत आपण पैशात देतो, पैसे देतो वस्तू घेतो, पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो. म्हणजे वस्तूची किंमत आपण पैशात व्यक्त करतो. आता पैशाचं मूल्य कशात व्यक्त करायचं? पैशाचं मूल्य मोजावं लागेल ना. तर पैशाचं मूल्य म्हणजेच काय? पैशाची खरेदी शक्ती, परचेसिंग पॉवर, क्रय शक्ती. की आपल्या जवळच्या पैशाच्या साह्याने आपण किती खरेदी करू शकतो, यालाच पैशाचं काय म्हणतात? मूल्य. मूल्य मूल्य हे बघा, आपल्याला जी जर 25-30 वर्षापूर्वीचे जुने व्यक्तींना आपण भेटलो, आपल्या आजोबांना वगैरे, तर त्यांना जर 100 रुपये त्यांच्याजवळ असेल आणि तुमच्याजवळ 100 रुपये असेल आणि आपल्याला जर चहा प्यायची असेल, तर चहा कोण लवकर पेन बरं 100 रुपये देऊन? 5-10 रुपये चहा प्यायची आपल्याला. समजा 100 रुपयाची नोट आपण मोडू का ते आजोबा मोडतील? आपण सर. आपण मोडू. आजोबा का नाही मोडायचे? आजोबा सर. आजोबा मोडत. पैशाची संख्या आज वाढलेली आहे का 50 वर्षापूर्वी जास्त होती? आता वाढली. आज वाढली सर. आज आपण म्हणतो ना की पैशाला काय, पैशाला किंमत आहे का असं म्हणतो का आपण? काय म्हणतो आपण? पैशाला काही किंमत राहिली नाही असं म्हणतो का? पैशाला किंमत आहे, पैशाला काही किंमत नाही असं म्हणतो ना आपण? आता म्हणतो का? आपण बोलताना असं म्हणतो का आता की पैशाला काही किंमत राहिली नाही, पैशाला कोणी विचारत नाही? पूर्वीच्या काळी पैशाला जास्त किंमत होती. खरे काही असं म्हणतात का लोक? पैशाला किंमत राहिली नाही. पैशाला किंमत पूर्वीच्या काळी जास्त होती का आज जास्त आहे किंमत? आज जास्त. चहा मिळते गावाकड सांगा? 5 रुपयाला. 5 रुपयाला 10 वर्षापूर्वी केवढ्याला मिळत होती? 10 रुपयाला. आज केवढ्याला मिळतो? पेन केवढ्याचा मिळतो तुम्हाला? तुमचा जो पेन वापरतो पेन केवढ्याचा? 5 रुपयाला 10 रुपयाचा तुमच्या जवळचा पेन आहे समजा. तर तुम्ही पहिलीला असताना किती रुपयाचा पेन होता तुमचा? 2 रुपयाचा. कलम खडू पहिलीला असताना तुमच्या जवळचा पेन तुम्ही 2 रुपयाचा घेतला होता, तोच पेन तुम्ही आता केवढ्याला घेता? 10 रुपयाला घेता. ओके, म्हणजे वस्तूच्या किमती काय झाल्या?
वाढल्या जसं आपण पाठीमागचा काल जो 10-10 वर्षाचा मागचा जर कालावधी घेतला तर प्रत्येक गोष्टीच्या किमती काय होत्या कमी कमी होत्या वस्तूंच्या किमती वाढत आहे बरोबर आहे भाव वाढ होत आहे बरोबर आहे का हो सर आणि भाव वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी पैशाची खरेदी शक्ती काय झाली त्याच्यामुळे मग कमी झाली की जास्त किमती वाढल्या भाव वाढ झाली किमती वस्तूच्या किमती वाढल्या तर पैशाची खरेदी शक्ती काय होते व्यस्त पैशाची खरेदी शक्ती कमी होते म्हणजे पैशाचं मूल्य म्हणजे काय पैशाच्या सहाय्याने खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंची संख्या आपल्या जवळ पैशाच्या सहाय्याने आपण जी खरेदी करतो ती खरेदी ची शक्ती पैशाची खरेदीची शक्ती म्हणजेच पैशाचं मूल्य होय आता वस्तूचं मूल्य किंवा वस्तूची किंमत ही पैशात व्यक्त केली जाते आणि पैशाचं मूल्य कशात मोजलं जातं मग वस्तू आपल्या जवळच्या पैशाच्या सहाय्याने आपण किती वस्तू खरेदी करू शकतो यालाच काय म्हणतात पैशाचं मूल्य पण आता प्रश्न असा आहे की वस्तूची किंमत आपण ठरवतो 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये, 50 रुपये आता पैशाचं मूल्य ठरवायचं म्हणजे कसं ठरवावं लागेल मग ते कशात पैशाचं मूल्य कशात मोजलं जातं बोला वस्तूमध्ये मोजलं जातं तिथपर्यंत आपण आलो पैशा वस्तूला किंमत असते आणि वस्तूची वस्तूची किंमत ही पैशात व्यक्त केली जाते पैशाला मूल्य असते आणि पैशाचं मूल्य हे वस्तूत मोजलं जातं आता प्रश्न असा आहे की वस्तू ज्या आहे त्या वस्तूंची खरेदी विक्री पैशाच्या सहाय्याने होते हे मान्य आहे परंतु प्रत्येक वस्तूचं मोजमाप करण्याचं साधन वेगवेगळं आहे कारण कापड कशामध्ये मोजतो आपण कापड मीटरमध्ये साखर किलोग्राम मध्ये दूध लिटर मध्ये अशा अनेक वस्तू वेगवेगळ्या वस्तू वेगळ्या मापनात मापन आपण त्याचं करतो त्यामुळं वस्तूचं किंमत ही पैशात व्यक्त केली जाते आणि त्या ठिकाणी वस्तूची किंमत क्लिअर असते 5 रुपये, 10, 20, 100, 200, 1000, 5000 काय जे असेल ते वस्तूची किंमत स्पष्ट असते परंतु पैशाचं मूल्य हे जर वस्तूमध्ये व्यक्त होत असेल आणि वस्तूचं मोजमाप करण्याचे साधन जर वेगवेगळे असेल तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की पैशाचं मूल्य मोजणे आणि वस्तूची किंमत सांगणे आणि पैशाचं मूल्य सांगणे यापैकी सोपं काय आपण पटकन किंमत सांगू शकतो की आपल्या एखाद्या वस्तूची किंमत सांगणं सोपं आहे का तुमच्या जवळच्या 10 रुपयाची मूल्य सांगणं सोपं आहे तुम्हाला मी जर विचारलं तुमच्या पेनाची किंमत किती तर तुम्ही सांगता की 5 रुपये आहे म्हणजे तुमच्या पेनाची किंमत किती 5 रुपये तुमच्या जवळच्या 10 रुपयाचं मूल्य किती असं जर प्रश्न विचारला गेला तर सांगता का पटकन तुम्ही सांगा बरं तुमच्या जवळच्या 10 रुपयाची किंमत किती आहे आपलं मूल्य किती आहे 2 पेन म्हणले तुम्ही पण दुसऱ्या पेनच तुमच्या जवळच्या 10 रुपयाच्या सहाय्याने तुम्हाला काय काय खरेदी करता येईल तुम्ही चहा पिऊ शकता पेन खरेदी करू शकता वही खरेदी करू शकता अजून काय काय करू शकता 10 रुपये सहाय्याने बोला चॉकलेट खाऊ शकता अजून काय खाऊ शकता बोला आपण 10 रुपयाच्या सहाय्याने अनेक बाबी करू शकतो परंतु या सगळ्या गोष्टी मध्ये पैशाचं मूल्य सांगणं कठीण आहे कारण त्या प्रत्येक वस्तू या वेगवेगळ्या आहे म्हणजे वस्तूला किंमत असते पैशाला मूल्य असते आणि वस्तूची किंमत आणि पैशाचं मूल्य यामध्ये व्यस्त संबंध असतो वस्तूची किंमत पैशामध्ये व्यक्त करणं सोपं असतं परंतु पैशाचं मूल्य वस्तूमध्ये सांगत असल्यामुळे प्रत्येक वस्तू ह्या काय असतात प्रत्येक वस्तूचं मोजमापाचं साधन हे भिन्न भिन्न प्रकारचं असल्यामुळे त्या ठिकाणी पैशाचं मूल्य मोजणं कठीण आहे तर पैशाचं मूल्य मोजण्यासाठी
त्या ठिकाणी अर्थशास्त्रज्ञांनी एक निर्देशांक नावाची संकल्पना विकसित केलेली आहे. निर्देशांक, तर त्याचा विचार आपण पुढच्या लेक्चरला करू.